सिंहघाट शहर के सामाजिक कार्यकर्ता अविनाश नवरखेले बने शहर के लिए पानी दूत। बढ़ती गर्मी के साथ ही ठंडे पानी की प्यास हर किसी को लगती है। इसी प्राथमिकता को ध्यान में रखते हुए अविनाश नवरखेले ने शहर के शासकीय कार्यालय से लेके अब तक कई जगहों पर पानी प्याओ निर्माण करते हुए ठंडे पानी के कैन की व्यवस्था निरंतर रूप से सबकी प्यास बुझा रही है। इस सेवाभावी उपक्रम को चलाने के लिए अविनाश ने खुद का एक पानी चिलिंग प्लांट निर्माण किया है और इसी प्लांट से शहर में अनेक जगहों पर बनाए गए पानी प्याओ में ठंडे पानी कैन की पूर्ति करते हैं। इस सेवाभावी उपक्रम में किसी प्रकार का खंड ना गिरे, इसलिए व्यवस्था को तंदुरुस्त रखा गया है। ऐसे ही सेवाभावी कार्य के लिए अपनी प्यास बुझाते हुए हर कोई प्यासा अपनी आत्मा को तृप्त करते हुए अविनाश नवरखेले को दुआ देके जा रहा है। इस सेवाभावी कार्य के लिए नवरखेले को प्रतिदिन 150 कैन ठंडे पानी की सप्लाई करनी पड़ती है। तहसील कार्यालयामध्ये दोन जणाला चक्कर येऊन पडले असे लेडीज समजण्यात आलं आणि सरकारी दवाखान्यामध्ये पण खूप प्रकार घडला आज कारण उन्हा जास्ती प्रमाणात वाटत आहे त्यामुळं असं काही झालेलं असेल असं मला वाटते। पाण्याची सर्वांनी जे काही आहे प्रशासनाने त्याच्याकडे दखल घ्यावी शहरामध्ये पाण्याबद्दल नाही दोन्ही ठिकाणी मला दिसून पडली नाही तिथं प्रशासकीय लोक वापर करते हे दिसून पडलं त्यावर तू प्याऊची व्यवस्था ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये राहायला पाहिजे त्याप्रमाणे आहे नाही। थंड पाण्याची गरज पडते लोकांना आणि पाणी पण आहे पण पाणी बदलते नाही बदलते प्रत्येक ठिकाणी साफ होते नाही होत अशा प्रकारची व्यवस्था दिसून पडलेली आहे। त्याच्याबद्दल लवकरात लवकर ते सुरू करण्यात यावं कारण अशी अडचणी कोणाला येणार नाही आणि अशी त्याला तसं भाग्य आहे माझ्या की इंद्रनाथ शहरामध्ये ह्या उपक्रम मी निघून राहिलो आणि मला करायचा मौका मिळाला पण प्रशासनाने याच्यावर दखल घेऊन हे जे चाऊ आहे शासकीय पद ते लवकरात लवकर सुरू करण्याचे आहे। NBC News के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।